एकदा का मला पैसे मिळाले की माझा बिझनेस स्टार्ट होईल, मग मी कोणाचं असणार आहे? तुझा हो की काय झालं? काय हार्ट अटॅक आला असता मला? काय झालं काय? आदित्य नाही अंथरुणात. अगं एवढंच ना, काय भयंकर आहेस तू, केवढ्यांदा बेल वाजवतेस? अरे लोकांचं पोर तरणात अठा अंथरुणात नाहीये, याचा अर्थ काय? आपली काही जबाबदारी आहे की नाही? अरे पण ही काय उठवण्याची पद्धत आहे का? बरं ते जाऊ दे, तू सगळीकडे पाहिलंस का? बाथरूम मध्ये पाहिलंस का? ते तर खाकेत कळसा व्हायस. हो माहिती आहे ते मला, सगळीकडे शोधलं दिसला नाही म्हणून मी तुला सांगायला आले. फोन करतो त्याला, फोन करतो, फोन फोन फोन. द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज करंटली स्विच्ड ऑफ. अरे रामा स्विच्ड ऑफ. बघ म्हटलं ना तुला मी, म्हटलं ना काहीतरी हे. अरे तो चोर गुन्हेगार आहे का? तू असं कर, अथर्वला उठव आणि खाली पाठव त्याला बघायला. अथर्व कुंभकर्ण आहे तो, एक नंबरचा. गदा गदा उठवलं तरी उठला नाही तो आणि ती मधुरा. झोपाळू आयशी ओणके तुझे ओणके. मी मीराला उठवतो, एक मिनिट. कशावर डल्ला मारून तो पळाला नसेल ना? मीरा 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 बाळा दार उघड. काय झालंय मामा? मीरा मीरा कुठे असेल? बाथरूम मध्ये वगैरे गेली असेल. काय झालंय? काय ते काही झालेलं नाही ग. कमू सांगत होते तो आदित्य अंतरुणात नाहीये म्हणून तुम्हाला बोलवायला आलो. तर इथे तर मीरा कुठे गेलीय? बाथरूम मध्ये सुद्धा लाईट दिसत नाहीये. असेल किचन मध्ये वगैरे गेली असेल. तू झोप मोड कशाला केलीस रे? मामा कुठे गेला हा आदित्य? जीवाला खोर लावलाय नुसता. काय 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 कमू, काय गोंधळ चाललाय? मी नाही गोंधळ घातलाय. ओ मग तुमच्या तर आदित्याने गोंधळ घातलाय. काय फार कौतुक आहे ना तुम्हाला त्याच? काय हो, काय झालं? आनंदराव बरे आहेत ना? मीरा खोलीत नाहीये. मीरा खोलीत नाही? हो बघितलंस? दोन तरुण मुली पदरात असताना तरण्यात आठ्या मुलाला घरात ठेवू नको असं सांगत होती मी तुला. पण कोण ऐकतय कमूच? कमे अग, कुठली गोष्ट कुठे नेऊन ठेवतेस तू? हे बघ, ही मुलं त्यातली नाहीयेत. नाहीयेत का? नाहीयेत. दोघही जण घरातून गायब आहे, कळतय का तुम्हाला? मावशी सद्गुरु सद्गुरु. माधवराव चल आपण खाली जाऊन शोधूया त्यांना. हो चल. अर्थ काय याचा? वाटलं नव्हतं मी ना असं काही करेन. तरी मी दादाला म्हणत होते आदित्यला थारा देऊ नको, तरुण पोरी आहेत पदरात. पण नाही, अरे देवा, मावशीने काहीतरी गैरसमज करून घेतलेला दिसतोय. चल ना आपण खाली जाऊन सांगूया सगळं. नाही नाही नको, तुला माहित नाही ती ऐकून नाही घेणार. आपण दोघच इथे आहोत एवढंच पुरेल तिला. पण मग नाही, अरे जाऊ आदित्य ते ऐकणार नाही. काळजी वाटते का? बरं एक काम कर, तू खाली जा. माहिती आणि तू येईल, तू जा ना, आम्ही मॅनेज करतो. अरे पण तू काय, जा जा जा, आम्ही मॅनेज करतो, जा.
कोणी लागत नाहीये, मला कळत नाहीये की अशी कशी दोघ जण नाहीये. आता मला टेन्शन यायला लागलंय. आनंदा टेन्शन येणार साहजिकच आहे, कुणालाही टेन्शन येईल. पण एक लक्षात ठेवायचं आनंदा, आपली पोरं चालत आहे ऐकते नाही. मीरा असं मर्यादा सोडून वागणारातली अजिबात नाही. स्वतःच्या मनातलं बोलताना दहा दा बिचकते ती, वेडवाकडं वागणं तर दूर. इथंच कुठंतरी असणार आहे, तू काळजी करू नको. काय होतंय कुठं आहेत नेमकं ते माहिती नसल्यामुळे आपलं मन ना वेगवेगळ्या भीत्या कल्पनेनं असं गोळा करतं, त्यामुळे तू चिंता करू. आणि आदित्यबद्दल म्हणशील ना, मला तो पोरगा खूप आवडतो. अत्यंत स्वच्छ मनाचं पोरग आहे, काही काळजी करण्यासारखं नाही आहे. तू आमच्या कमूच्या बोलण्यावर अजिबात जाऊ नको, वेड्यासारखं काहीतरी बरं कर. माधवराव, तुम्ही म्हणजे माझ्यासाठी मोठा आधार राहतो. काय असं काही घडलं ना, तुम्ही हायपर व्हायला लागतो हो. म्हणजे मन धडधड वाढते माझी. साहजिक असं होणार होणार, पण प्रत्यक्ष सद्गुरूंची कृपा असल्यानंतर असं घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. आनंद लक्षात ठेवायचं, एकच आधा सद्गुरू. मावशी कुठे गेली असेल ताई, मला टेन्शन आलंय. ए बाई चिकटू नको ग, मला पण भीती वाटते. मी काय म्हणते, तो पण घरात नाहीये आणि मीरा पण घरात नाहीये. मला असं वाटतंय दोघही बाहेर गेले असतील का पळून. नाही म्हणजे आनंदराव खसतील हो या सगळ्यामुळं, मला त्यांची खूप काळजी वाटते. अगं ताई तू कुठे गेली होतीस, आमच्यावर वेळ लागायची पाळी आली होती. मी तुम्ही असे काय जमलेत सगळे इथे? मला झोप येत नव्हती म्हणून अशीच गच्चीवर गेले होते मी. काही पद्धत झाली का? किती टेन्शन आलं होतं आम्हाला. आनंदाला हार्ट अटॅक यायचा बाकी राहिला होता. कळव त्याला आलीये म्हणा. हो मला कसं काय नाही सुचलं टेरेसवर बघायचं. अगं आदित्य पण सापडत नाहीये म्हणून सगळ्यांना टेन्शन. हॅलो, हा मामा. हा अरे ताई आलीये, ती टेरेसवर गेली होती झोप लागत नव्हती. नाही आदित्यच काही कळलेलं नाहीये, पण ताई आलीये, तू आधी घरी ये. हा बाय. कुठे गायब झाला कोणाचं? काय ग तुझ्यासोबत होता का तो? मावशी तू गप गा, विचारणं माझं काम आहे. काय ग मीरा? नाही मावशी मला नाही माहित. येऊ दे, घरातच घेत नाही. आदित्य ओरडत नाही, पण काय काय झालं का? बरोबर केलं यार. मीरा ताईला आणि तुला जर बघितलं असतं ना माझ्या द ग्रेट मातोश्रींनी, तर गेला असतात दोघ जण पण बाराच्या भावात. हा यार एक काम कर, तू झोप. अरे पण तू झोपण्याचं सोंग कर, मी बाहेर सगळं सेट करून आलो. ऐक ना तू, काय झोप ना. अरे मीरा घाबरवलंच ग. झोप लागत नव्हती म्हणून गच्चीवर गेले होते रे मामा. एवढा गोंधळ होईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. अगं काही नाही,
मावशीने एवढाचा एवढा पाऊ केला. अक्कल आहे तुला? तरणीसाठी पोर रात्रीची घरात नाही म्हटल्यावर काळजाचा ठोका कसा चुकतो हाऊ काय तुला? मधुरा, कमूच बरोबर आहे. अग जबाबदारी आहे, भीती वाटते. बरते जाऊ दे, तू ठीक आहेस ना? बस सद्गुरु सद्गुरु. कसलं सद्गुरु सद्गुरु? अजून सापडलाय का आदित्य? काय डीजे नाईट करताय काय? कसलं आचरटपणा रे नेहमी नेहमी. आणि मी तुला एवढं उठवते, उठला का नाहीस? तो आदित्य तुला सांगून गेला? जाताना काही सांगितलं नाही, तो आला तेव्हा मी उठलो. आला म्हणजे आदित्य आला? पण मग आम्हाला कसा नाही दिसला? ते मला काय माहित, तुम्ही इथे बडबड करत असाल त्यामुळे कदाचित तुम्हाला दिसला नाही. एकतर बाबांच्या घोरड्याच्या आवाजामुळे त्याला बिचाराला झोप लागली नाही म्हणून तो खाली गेला, तर झोप मिळत त्याला. माझ घोरण म्हणजे ना, अरे नाही कसं आहे, आपल्याला त्याची सवय, त्याला कसं आहे त्याची सवय नाही आहे. चला आता आपण झोपूया. अरे पण सांगून जायचं ना, सांगून जायला काय होत? कमू सापडली ना पोर, सुखरूप आहेत ना, बाज झाला. चला आता झोपायला निघा. चला येताना आधी ते दिसलं कस नाही? याई काय चाललंय तुझं? किती वेळा ऍक्शन रिप्ले देशील? तू आता पण झोप आणि दुनियेला पण झोपू दे. चल ये, सांगतो मी तुला. ये कुठून? कशी काय अशी अचानक उठून गच्चीत गेलीस? निदान मला सांगायचंच तरी. तुला कसली गाठ झोपलेलीस? एकदा झोपलीस की झोपलीस, तुला उठवायला गेले असते ना तर वैतागली असतेस माझ्यावर. बापरे, पण मावशीने काय सॉलिड दंगा केलाय, आम्हाला वाटलं काय झालं आणि काय नाही. मावशी पण कॅरेक्टर आहे, फुकट झोपमोड केली. काय ग ताई? ताई खरं सांगा काय? अक्षय आला होता ना गच्चीत भेटायला, चोरी छुपे फुल फिल्मी स्टाईल. गप्प बस, झोप आता. चल बर बाई, झोपते. खरंच येईल का तो असा? तारे वारे चंद्र चांदणे तुझ्याच साठी उंजळी तया. कशी पटावी ओळख मनीची, अनोळखी रे सगळ्या लाटा. काय होतंय मला सारखं सारखं तेच चित्र दिसतंय.
नाही आदित्य, हे बरोबर नाही. अरे यार भूक लागली आहे मामाला, मामाला भूक लागली आहे. आले आले ताई सगळं करून देतेस म्हणून सतवतेस का तू तिला? काही नाही, उद्यापासून तू नाश्ता करायचा. हा बस हे घ्या गरमागरम पोहे. दादा आदित्य, आदित्यला बाहेर काढ. कालचा गोंधळ मला अजिबात आवडलेला नाहीये. दही आणि विस्तव जवळ नको. मावशी लोणी आणि विस्तव तेच ते. गप्प बस गा, शहाणपणा करू नकोस. हा ये रे आदित्य, हे बघ मी तोंडावर बोलते. कालचा गोंधळ मला आवडलेला नाही. तेव्हा तू इथे राहायचं नाही. तुझा गाशा गुंडाळ चालता हो, तरुण मुलगा या घरात नकोय. काय बोलतेस तू कमू? आदित्य परका आहे का? अगं दिवाकरचा मुलगा आहे तो. हे बघ, तो कधीही वावग वागणार नाही याची खात्री आहे मला. मला पण खात्री आहे. पण वय, दही आणि विस्तव एकत्र आले त्याच लोणी होणारच. सॉलिड असतो मावशी. मावशी आणि एवढं भयंकर असं काही झालेलंच नाहीये. मावशी तुमचा काहीतरी गैरसमज झाला. झालं हे होतं की काल रात्री मला झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर आलो. तर बाहेर काका झोपले होते, त्यांना त्रास नको म्हणून मी बाहेर गेलो. आता एवढ्या रात्री कोणाला सांगणार ना? तरी सुद्धा सॉरी. ओके ते सॉरी बिरी ओके, पण तू नको राहूस या घरात प्लीज. मावशी अथर्व किती वेळा न सांगता जातो आणि रात्रभर परत सुद्धा येत नाही, मग तू त्याला म्हणतेस का जा म्हणून? मधुरा दादा बघ, बघ ही परक्या मुलासमोर कशी ऐकवते बघ मला ती. एक मिनिट मावशी, माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं नको, मी जातो. अरे तू काय सिरियसली घेतोय? आणि कुठे जाणार आहे? मावशी मला प्रेशर देऊ नकोस प्लीज. असं काहीही घडलेलं नाहीये. आणि हे बघ कमीत कमी त्याला दुसरी जागा मिळेपर्यंत किंवा तो सेटल होईपर्यंत तरी राहू दे त्याला. बरोबरच. मीरा नको. मामा मी जातो. कुठे जातोस? मी जातो. मास बघा याचा, मास बघा. कुठे जाणार आहेस? फुटपाथ वर राहणार आहेस? मुंबईत सगळं मिळतं पण घर मिळत नाही. मावशी अहो कान पकडून माफी माग, चुकलो म्हण तर माफ करे. अरे पण त्याने काही चुकीचं केलंच नाही तर कशाला कान पकड? तू पण पकड कान, बडबड बडबड बडबड. आणि तुझं काय चाललंय मीरा? मी काय प्लेट खायची आहे का? कधी वाढणार आहेस? भुकेने डोकं भणभणलंय माझं. तू काय बघतोयस? पहिली चुक आहे म्हणून माफ केली तुला. बस मला पण भूक लागली आहे. सॉरी. अक्षय घे ना. का धडधडायला लागलं? हॅलो. हा हॅलो. हाय मीरा, कशी आहेस? मी बरी आहे. हॅलो मीरा, अगं आज काय प्रोग्राम आहे तुझा? अच्छा तू लाजलीस का? काय करू मी तुझ्या लाजण्याच. ऐक ना, आज भेट मला. नाही म्हणजे तुला असं लाजताना फक्त ऐकायचं नाही आहे,
मला बघायचंय सुद्धा तू कशी लाजतेस. मला भेटायला बोलवतोय मामा, जाऊ. त्याला काय विचारते, मला विचार, जा. त्याला मुलींबरोबर फिरण्याचा अनुभव नाहीये. हॅलो हॅलो. हा हा, येते ना मी आज. अच्छा, मी तुला पिक करायला येऊ? नाही नको, मी येते. कुठे येते? तुला संकेत प्लाझा माहिती आहे का? संकेत प्लाझा. हो